ॲक्च्युली विधानसभेने फाटल्या फाटी माझ्या विरोधी पक्षनेत्यान मुद्दामून हॉस्पिटलाचा विषय काढलेला हॉस्पिसिओ. हॉस्पिसिओची खूप जुनी बिल्डींग असा, नवीन बिल्डींग आमची कंप्लीट अजून जाऊंक ना. तांचे म्हणणे आशिल्ले की जाता तितके बेगीन शिफ्ट करपाक जाय. प्रत्येक फावटी साऊथ गोव्यातले सगळे आमदार जे आसा पळय ह्या हॉस्पिटलाचेर हेल्थाच्या डिमांडाचेर उलयतात. आज हांव मडगांव आशिल्लो, थोडं हांवें डिसायड केलें की विजीट करून पळोवप एक्झॅक्टली कितें स्थिती आसा ती. सगळें पळयल्या उपरांत तशी खरें म्हणजे लोकांक प्रॉब्लेम जाता मान्य करपाक जाय आमकां, कारण 85% ऑफ द ऑक्युपन्सी म्हणजे MS म्हणून आतां सांगतली 85% ऑक्युपन्सी असल्या कारणान बरेचशा लोकांक कॅटर करप, कारण साऊथ गोव्यातले सगळे आमच्या कडे जायत्यो फॅसिलिटीज हांगासर आसा. फॅसिलिटीजच्या बाबतीत आमी कमी ना, इन्फ्रास्ट्रक्चर आमकां कमी पडटा. तशें पळोवंक वचत जाल्यार चार एनेस्थेसिस्ट हांगासर आसा, सर्जन आसा, उटी आसा, सगळें आसा. पण ज्यो बॅड एक्स्ट्रा जाय आशिल्ल्यो आनी आयज पयस थोडीशी जागा जाय आशिल्ली ती ना. हेचं मेन कारण म्हणजे जुनी बिल्डींग जी ही तुम्ही जी सायडी जी पळयता ती मोडोंक पावली पयली, ताका लागून ती आमकां बंद करची पडली. दॅट इज वन ऑफ द रिजन. आनी तेंच्या सगळ्या म्हणजे साऊथ गोव्यातल्या सगळ्या आमदारांनी रिक्वेस्ट केला त्या प्रमाणे आमकां शिफ्ट करपाचें. टार्गेट जे आसा आमी म्हणटा की नोव्हेंबर पर्यंत, हांव हेल्थ मिनिस्टर कडेन सकाळीच उलयला येतना, हेल्थ मिनिस्टरा सांगलें हांव वतलो म्हणून मुद्दम. ताणें म्हटलां की टार्गेट नोव्हेंबर दवरला, हेल्थ मिनिस्टरानूय दवरला. इज ऑल्सो कंटिन्युअसली तो फाटल्यान आसा. आमचे डायरेक्टर डिसा आसा, तेय बी विशय हो फॉलोअप करीत आसा. नोव्हेंबर पर्यंत हांव म्हणटा नोव्हेंबर पर्यंत टार्गेट म्हणजे हांगासतना आमी थंय शिफ्ट करप. आनी जातले की म्हणजे आमकां थोडे थोडे शिफ्ट करूं शकना, आमकां सगळ्या वांगडा शिफ्ट करपाक जाय. शिफ्टींग प्लॅनूय आमी रेडी केला ऑलरेडी हॉस्पिटलाचो. हांगासतना केल्या उपरांत कशें शिफ्ट जातले आमी थंयसर, सगळें रेडी केला. आमकां GSIDC सांगला की बिल्डींग आमकां ऑक्टोबर पर्यंत आमच्या कडेन दिता म्हणून. ऑक्टोबरान जर तेंच्यांनी हँड ओवर केली, सप्टेंबर एंडींग 30th September एंडींग, इट इज रिक्वायर्ड 1 month फॉर DHS बाकीचो सगळो ताबो घेवपाक आनी येते. आमी म्हणटा की ऑक्टोबर एंडींग परत, म्हणजे 30 October. आमी टार्गेट डेट नोव्हेंबर, आमी 15 November पर्यंत तरी पूर्ण शिफ्टींग करून, म्हणजे तारीख निश्चित सांगना बट नोव्हेंबरान केन्ना तरी आमी त्या हॉस्पिटल इनॉग्रेशन करपाचो जो आहा पळय न्ही. हेल्थ मिनिस्टराक आमी सांगले तेजेय म्हणणें आसलें की नोव्हेंबरान आमी करूया आसलें, कारण लोकांक इतके त्रास जाता ते पळोवन थंय गेल्या उपरांत उरलेले थोडे कितें आहा इनकम्प्लीट ते आमकां कंप्लीट करून घेवप शक्य आसा. पण नोव्हेंबर एंडींग पर्यंत आमी शिफ्ट जाता आनी लोकांक बऱ्यो सगळ्यो सुविधा ज्यो आसा थंयसर जाता. डिले जाल्या त्या बद्दल म्हाकाय दिलगिरी व्यक्त करता हांव, कारण हांवूय GSIDC चेर्मन आसतना तो फॉलोअप करतालो. पण तेजेर डिसिजन वेळच्या वेळी जाली ना वेवस्थीत रित्या. जर डिसिजन बेगीन आमची जाल्ली ती नर्सिंग कॉलेज आनी हें तें, बट नाव द हेल्थ मिनिस्टर हॅव टेकन डिसिजन ॲटलिस्ट वील स्टार्ट हॉस्पिटल फर्स्ट. लास्ट ऑल तेजो वयलो फ्लोर आमी कित्याक यूज करता आनी कितें मागीरची घेता. आमी पयली डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आमचें सुरू करता आनी बाकीचे निर्णय मागीर घेता. ताणेंय विधानसभेन तुमकां सांगला ऑलरेडी, त्याती ताज्या डिसिजनाक धरूनच आमी नोव्हेंबरान शिफ्ट जाता आनी ते सुरू करता. शिफ्टींग फेज वायज जातले काय? ना, एंटायर हॉस्पिटल वी आर शिफ्टींग. फेज वायज जावंक शकना. फेज वायज म्हणजे हांगा आमी पिडियाट्रीक वार्ड दवरला आनी थंय आमी गेले तशें जावंक शकचें ना. इट इज आफ्टर ऑल कॅज्युलिटी आनी हें तें जेन्ना शिफ्ट जातलें तेन्ना एंटायर हॉस्पिटल्स आमी शिफ्ट करतले. त्या खातीर पुराय वांगडा शिफ्ट करतले. फक्त डायग्नोस्टीक काही सेंटर्स आमचे थोडे ते हांगा उरूं शकता उरली जाल्यार एखाद्या वेळी. म्हणजे कशें आहा, सिटी स्कॅन आमचो हांगासर आसा, थंय जर येयलो ना जाल्यार त्या डायग्नोस्टीक सेंटर्स हांगा उरूं शकता. बट पेशंट आमी एडमीट हांगा कोणाक दवरूंक शकना. डायग्नोस्टीक टूल्स जे आसा म्हणजे कदाचीत एक्सरे आसतलो किंवा सिटी स्कॅन थोडो तेप उरलो हें जावं शकता कदाचीत. दॅट वी वील टेक द डिसिजन. ना, आय एम नॉट टॉकिंग ऑन दॅट नाव, वील टेक अकॉर्डिंग टू डॅट. बट एंटायर डॉक्टर्स टीम आनी नर्सी आमकां सगळें शिफ्ट करचें पडटलें. बट डेफिनेटली इन द नोव्हेंबर वी आर शिफ्टींग दॅट. डायलिसीस हें करता न्ही कितें? डायलिसीस सिल्डर बी कार्डियक युनिट, फुल फ्लेज कार्डियक इन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. येस, ऑफकोर्स, येस. 9-bedded कार्डियक युनिट जो आसा आसतलो, इन ICU आसतलो, इंटेन्सीव केअर युनिट जो आसा तोय आसतलो. इन कॉर्डिनेशन वीथ डॅम, म्हणजे आमची GMC जी टीम आसा पळय न्ही, तांच्या कॉर्डिनेशन तांच्या ऑब्झर्वेशन सगळ्या हांगासर कार्डियक युनिट जो हा चलतलो. ऑर्थोपेडिक आसा, सर्जरीचो फूल फ्लेज युनिट आसा आमच्या कडेन. सर डायलिसीस वयलो जो डायलिसीस युनिट जो प्रायव्हेटली चलयता हांव तेच्या कडेन फॉलोअप घेतलो. ते कोर्टान आसा, तरी सुप्रीम कोर्ट. ऍक्च्युली खरें म्हणजे आतां तेजे कोर्टान म्हणजे नांव उलयल्लें बरें, बट तरी सुद्दां इट इज रिस्की. म्हाका दिसता लोक सुद्दां वयर वयता पळय न्ही, तांच्यानी तेजी काळजी घेवप अत्यंत गरजेचें आसा. हांवें सांगलां की फायल म्हाजे कडेन मागून घेवन एजी कडेन हांव एकदां डिस्कस करता. बट एखाद्या रिस्क आसतल्या बिल्डींगेन पेशंटांक घेवन थंय डायलिसीस करप हें तसो धोको आसा.